नमस्कार मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस धुमाकूळ घालत आहेत या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीची पडझा पडझड झालेली आहे तसेच जे पत्र्याचे घरं आहेत ते पत्रेही उडून गेलेले आहेत आज आपण अशाच एका शेतकऱ्याच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे त्यांची स्टोरी पाहणार आहोत त्यांच्या केळीच्या बागेचं जवळजवळ जे दीड एकर केळीची बाग होती ते या मान्सूनपूर्व पावसामुळे जमीन उद्ध्वस्त झालेली आहे जमिनीवर जमिन झोपलेलं आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल हे जे वारा आलं होतं आणि या वारेत जे केळीची बाग जमिनीवर झोपलेली आहे त्याच्यात किती लाखाचं नुकसान झालं सर याच्यात चार पाच लाखाचं नुकसान झालेलं आहे काय दोन हजार आता ही खोडवा लागून खोडवा होता आणि त्यामुळे मान्सूनपूर्व पावसामुळे द चार पाच लाखाचं नुकसान झालेलं आहे हिची बाग लावण्यासाठी साधारण किती खर्च आला एक दोन लाख रुपये <laughs> ला खर्च आला होता आणि गेल्या वर्षी लॉकडाऊन असल्यामुळे केळीला भाव नसल्यामुळे केळी व्यापारी नेहली नाही कुठं घालता आली नाही किंवा काय नाही आणि सध्या आता ही भाव येईल ह्या आशेने आम्ही खर्च करत होतो आणि ह्या पूर्व अवकाळी पावसाने किंवा मान्सून पूर्व पावसाने केळीची बाग जमीन जमीनद्वस्त झाली आहे बरीच झाडं आली होती त्यासाठी आपण काढाला अजून एक टायम असल्यामुळं आणि घड लागल्यामुळे आता काढायला आल्यामुळे त्याच्या घडाच्या ह्याच्यामुळं वाऱ्यानंच पूर्ण खाली जमीनदोस्त झाले साधारण एक घड किती किलोचं झालं एक तीस प तीस किलोच्या आसपास घड होते एक तीस किलोच्या आसपास पंचवीस ते तीस किलोच्या आसपास एक घड होते अशी तीन हजार झाडं होती ही जी बाग आहे त्याच्यात याच्या आधी म्हणजे बाग जमिनीवर पडण्याच्या आधी याचा किती तोडा झाला होता तोडा एक तोडा झाला होता एक पाच दहा टन माल निघालेला होता बाकी काय नाही अजून अजून माल यायला चालू होता आणि आता नुकतंच एक पंधरा तीन आठवड्यात निघणार होतं माल साधारण या या केळीचं किती तोडं झालं असतं तोडं एक दोन तीन चार तोडं तीन चार तोडं झालं असतं काय चार तोड्यात साधारण किती टन माल गेला असतं मार्केट एक तीस पस्तीस टन माल गेला असते या तीस पस्तीस पस्तीस जणांचं साधारण किती लाख नुकसान झाले बाग कोसळ्या चार पाच लाख रुपये नुकसान झालं तर पूर्ण बागच गेली आता काय ज्या तर राहिलेच नाही कोरोनाच्या काळात या बागेवर कसा परिणाम झाला कोरोना काळात बाग मोप चांगली आली होती आणि केळीला भाव नसल्यामुळे व्यापारी सुद्धा घ्यायला तयार नव्हते किंवा कुठं माल पाठवायला येत नव्हतं जागेवर सोडून गेली केळी आणि जा विकायची आली थोडी विकली तरी दोन रुपये किलोच्या भावाने गेलेली आणि आता या, या, या खोडव्याच्या ह्याच्यात पैसे होतील ह्या भावनेने आम्ही बाग ठेवली होती परंतु या अवकाळी पावसानं त्याचं पूर्ण नुकसान झालेलं आहे जे बाग केळी आहे ते मार्केटमध्ये साधारण कशी किलो गेले आत्ता सध्या भाव आता वाढलेला आहे सध्या दहा बारा पंधरापर्यंत भाव आहे सध्या आता सध्या पूर्वी काय नव्हतं पण आता सध्या बा पंधरापर्यंत भाव आहे केळीचा हे होते आपल्यासोबत वडवळ मोहोळ तालुक्यातील वडवळ या गावचे शेतकरी त्यांचं या अवकाळी मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे ही बाग जमिनीवर कोसळलेली आहे जमीन उद्ध्वस्त झालेली आहे त्यांचं या बागेत जमिनीवर कोसळल्यामुळं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे तसेच कोरोनाच्या लॉकडाऊनच्या दोन वर्षात च्या काळात या बागेत जे केळे बागेत जी केळी आली होती ते बाग केळी जागेला सडून गेल्यामुळं आधीच दोन वर्षे आणि कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आधीच दोन वर्षे या केळीच्या बागेचं आणि या धनवे यांचं या शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालं होतं आणि या आत्ता मान्सूनपूर्व पावसाने ही बाग जमिनीवर झोपली असल्याने त्यांना प्रचंड असं नुकसानीला सामोरं जावं लागत आहे या बागेचं जे प्रशासन आहे तलाटे आहेत त्यांनी साधारण याचं पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलेलं आहे सोलापूरवरून मॅक्स महाराष्ट्रसाठी अशोक कांबळे